भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सातारा शहराच्या लगतच असलेला जो त्रिशंकू भाग असं संबोधलं जातं असा गेंडामाळ झोपडपट्टीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गेले कित्येक वर्ष जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नावरती स्थानिक जे नेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत किंबहुना खासदार असतील आमदार असतील यांनी देखील त्या पाणी प्रश्नावर जिवाळ्याच्या पाणी प्रश्नावरती आजवर कुठली भूमिका ठोस भूमिका घेतलेली नाहीये. मात्र तालुक्याचे नेते माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले भागाभागात वक्तव्य करतात की त्रिशंकू भागाचा विकास जे प्रलंबित प्रश्न आहेत ते केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. परंतु आमची अशी एक मागणी की जो गेंडामाळ झोपडपट्टीतला गेल्या अनेक वर्षाचा जो प्रश्न आहे पाणी प्रश्न, आज महिलांना आज 2014 काळामध्ये जर लोकांना जर खड्डे काढून जर पाणी मिळणार नसेल तर ह्या आघाडी सरकारचा त्याचबरोबर सातारा जिल्ह्यावर नेतृत्व करणाऱ्या तालुक्यावर नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा या ठिकाणी काय उपयोग असा प्रश्न आम्हाला पडला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देतोय आणि येत्या 8 दिवसांमध्ये आमचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलनाला आणि जनप्रक्षोभाला सामोरं जावं लागेल एवढीच दखल या ठिकाणी तुम्ही घ्यायचे. आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न आहेत, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, शौचालयाचा प्रश्न आहे, महिलांचा शौचालयाचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे प्रामुख्याने. परंतु आज एक पाणी प्रश्नावरती आज आम्ही मोर्चा आणला आणि त्या पद्धतीनं आज आम्ही जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देतोय. त्या निवेदनानंतरनं येत्या 8 दिवस त्यांना आम्ही मुदत देऊन त्या मुदतीत जर हा पाणी प्रश्न सुटला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे एवढंच या प्रसंगी मी सांगतो.